नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गुड मॉर्निंग आज आपण व्यंजन ची ओळख शिकूया ओके आपण मागच्या व्हिडिओमध्ये व्यंजन ची ओळख शिकलो आहो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण व्यंजन ची ओळख शिकूया ओके तर टुडे इज थर्जडे विज डे थर्जडे सो वॉट इज द स्पेलिंग ऑफ थर्जडे टी एच यू आर एस डी ए वाय टी एच यू आर एस डी ए वाय थर्ज ओके सो लेट स्टार्ट ओके सो तर आज आपण खची ओळख शिकूया ओके okay? तर हा हा आहे काय आहे हा व्यंजन ख तर ख पासून कोणते कोणते वर्ड देतात ख़। खटारा ख खटारा खो, खार खो, खार ओके okay? तो आता अपन ख कसा ओके है मेक अ स्लिपिंग लाइन देन हाफ सर्कल देन हाफ सर्कल देन स्टैंडिंग लाइन एंड हाफ सर्कल का हा ख सगळ्यात आधी काय काढायचं स्लिपिंग लाईन ओके मग या डायरेक्शननी हाफ सर्कल मग खालच्या डायरेक्शननी हाफ सर्कल आणि मग स्टँडिंग लाईन द्यायची आणि या स्टँडिंग लाईनच्या मिडलमध्ये हाफ सर्कल क कर, काढायचा ओके काय बनला हा व्यंजन ख आणखी एकदा लिहूया पहिले स्लिपिंग लाईन मग या डायरेक्शननी हाफ सर्कल मग खालच्या डायरेक्शननी हाफ सर्कल आणि मग स्टँडिंग लाईन आणि मग स्टँडिंग लाईनच्या मिडलला हाफ सर्कल काय झाला हा ख ओके तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ख व्यंजन खची प्रॅक्टिस करायची आहे आणि पेज नंबर ट्वेंटीवर ट्वेंटी वनवर होमवर्क करायचं आहे ओके मग खची प्रॅक्टिस झाल्यानंतर आणखी आपल्याला काय करायचं आहे स्वर पूर्ण स्वर लिहून बघायचे आहे ओके तर आपले स्वर कोणते कोणते आहे ओ, मग काय येतो आ मग ई मोठी ई मोठाऊ उ मग उ, मग gru magete e magete ai ai nantar o okay o nantar au au nantar am am nantar aha ani aha nantar a आणि अ ओके हे झाले सगळे स्वर मग ख व्यंजनची प्रॅक्टिस केल्यानंतर असं सिक्वेन्सनं स्वर सिक्वेन्सनी स्वर लिहून बघायचे त्याने आपल्याला प्रॅक्टिस होते ओके आणि आपल्याला आयडेंटिफाय पण करायला इझी जाते ओके त्यानंतर अ नंतर, नंतर काय येतो व्यंजन क ओके आणि क नंतर कोणता व्यंजन येतो आज आपण शिकलो तो व्यंजन येतो कोणता ख हो, त्याच्यामुळे तुम्हाला सिक्वेन्सची चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस पण होते आणि लिहिता पण येते ओके आणि सिक्वेन्सनी जेव्हा लिहितो आपण तेव्हा म्हणून पण बघायचं आहे आपल्याला ओके आय होप यू ऑल आर अंडरस्टँड थँक्यू यू